द्वादशः पाठः अमरकोशः। विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपल्याला संस्कृत अमरकोशाबद्दलची विशेष माहिती आज मिळवायची आहे। हा संवादात्मक असा पाठ आहे। इंग्रजी शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी तुम्ही जशी डिक्शनरी अभ्यासतात, मराठी शब्दांचे अर्थ बघण्यासाठी तुम्ही जसा शब्दकोश वापरतात, त्याचप्रमाणे संस्कृत शब्दांचे अर्थ, त्यांचे लिंग शोधण्यासाठी, पाहण्यासाठी, अभ्यासण्यासाठी अमरकोश नावाचा ग्रंथ आहे। पंडित अमर सिंह यांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे। चला तर मग आज आपण हा पाठ अभ्यासू या। पहिला जो परिच्छेद आहे, पहिल्या परिच्छेदामध्ये शिक्षिका विद्यार्थ्यांना ग्रंथालयात घेऊन गेलेले आहेत। विद्यार्थी ग्रंथालयामध्ये विविध पुस्तक बघत आहेत आणि त्याच ठिकाणी त्यांनी एक मोठे कपाट पाहिले आणि त्या कपाटात ठेवलेल्या मोठमोठ्या ग्रंथांबद्दल त्यांनी त्यांच्या शिक्षिकेला विचारलेलं आहे की आचार्य ही भिन्ना कपाटिका कशाची आहे म्हणून। तेव्हा त्यांच्या शिक्षिका त्यांना त्याबद्दल माहिती सांगतात। त्या सांगतात की यामध्ये शब्दकोश ठेवलेले आहेत आणि मग विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारतात की या शब्दकोशांचा काय उपयोग होतो, कशासाठी हे शब्दकोश असतात। तेव्हा त्यांच्या शिक्षिका त्यांना सांगतात की यामध्ये वेगवेगळ्या शब्दांचा संग्रह केलेला आहे म्हणून त्याला कोश असं म्हटलं जातं। मग आता या परिच्छेदात आलेले नवीन शब्द कोणते आहेत ते आपण अभ्यासूया। बघा, छात्रा हा म्हणजे विद्यार्थी, ग्रंथालय म्हणजे पुस्तकालय, भिन्न म्हणजे वेगळे, कपाटिका म्हणजे कपाट, अध्ययनार्थम अभ्यासासाठी, नाम म्हणजे संग्रह म्हणजे साठा, वित्त म्हणजे पैसे संपत्ती। आता या परिच्छेदामध्ये कोणकोणती क्रियापद आलेली आहेत ते आपण अभ्यासूया। पश्यंती पाहतात, पृच्छंती याचा अर्थ होतो विचारतात, वर्तन्ते म्हणजे असतात, भवती म्हणजे असतो किंवा असते, कुर्मह म्हणजे आपण करतो। मग यामध्ये अव्यय कोणकोणते आलेले आहेत, च च म्हणजे आणि, नाम याचा अर्थ होतो म्हणजे, अहो म्हणजे अरे वा। आता आपण यातली विशेषण विशेषणे अभ्यासूया। पुस्तकाने हे विशेष आहे आणि त्याचं विशेषण आहे विविधाने। कपाटिका, कपाटिका या शब्दाचं विशेषण आहे भिन्ना, विशाला, आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून त्याचं विशेषण ही आकारांत स्त्रीलिंगी आलेलं आहे। कोशा हा पुल्लिंगी प्रथमा व वचन, मग त्याचं विशेषण आलेलं आहे विविधा हा